नमस्कार, झडपी गुरुजी 23 यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. यावेळेस सर्वात महत्त्वाची अशी माहिती आपण आपल्यासाठी या ठिकाणी आपल्या झडपी गुरुजी 23द्वारे देण्याचा प्रयत्न करत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये एप्रिल 2014 लॉकडाऊन हे कोरोना व्हायरसच्या उपचारात्मक म्हणून या ठिकाणी लॉकडाऊन लागलेलं आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांचे 1 ते 8वीच्या विद्यार्थी हे जरी पुढील वर्गात जर त्यांना आपण पाठवत असलो तरी 9वी 11वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय होणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी होता. मात्र 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यांकनाच्या आधारे पुढच्या इयत्तेत पाठवण्याचा विचार हे शिक्षण विभागाकडून होत आहे. हीच माहितीला घेऊन या ठिकाणी या व्हिडिओची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्ही आताही झडपी गुरुजी 23 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या बेलला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओविषयी माहिती याद्वारे मिळत राहील. चला तर सविस्तरपणे बघूया की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSEच्या धर्तीवर राज्यातील इयत्ता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यांकनाच्या आधारे पुढील इयत्तेत पाठवण्याचा विचार शिक्षण विभागाकडून सुरू आहे. यासोबतच इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाची परीक्षा घ्यावी की नाही याचाही निर्णय येत्या काही दिवसात होणार आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा एक पेपर म्हणजे भूगोल विषयाचा पेपर हा राहिलेला आहे. मात्र महाराष्ट्रातील परिस्थिती बघता जर ती हाताबाहेर जात असेल तर त्या पेपरचं काय करावं, म्हणजेच हा पेपर घ्यावा का नाही, काय इतर झालेल्या पेपरांच्या सरासरीप्रमाणे या पेपरचे मार्क द्यावे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र काही दिवसातच यावर निर्णय घेण्यात येईल असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने इयत्ता 1 ते 10वीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र इयत्ता 9वी आणि 11वीच्या परीक्षा लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलनंतर घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावात भर पडण्याचे चित्र दिसल्याने इयत्ता 9वी आणि 11वीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत वार्षिक मूल्यांकनाच्या आधारे पाठवण्याचा विचार शाळेत शिक्षण विभागाकडून सुरू आहे. CBSEने बुधवारी संलग्न शाळेचा इयत्ता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक मूल्यांकनाच्या आधारे पुढील इयत्तेत पाठवण्याचा निर्णय घेतल्याने शालेय शिक्षण विभाग असा निर्णय घेईल का हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशी विचारणा पालकाकडून होत आहे. याबाबत अंतिम निर्णय लॉकडाऊनचा कालावधी संपण्याच्या आत म्हणजे 14 एप्रिल पूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा ताईकडून जाहीर होणार आहे. भूगोलचा पेपर सर्वात महत्त्वाचा म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांचा असलेला पेपर, भूगोलचा पेपर होणार का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र लॉकडाऊननंतरच घेण्याचं नियोजन आहे. मात्र आता या विषयाची परीक्षा घ्यावीची की नाही याबाबत शिक्षण विभागाकडून चाचणी सुरू आहे. भूगोलचा पेपर होण्याची शक्यतोवर कमीच आहे. दरम्यान पेपर घेण्याबाबतचा निर्णय लॉकडाऊन कालावधीनंतर घेण्यात येईल असे राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर शकुंतला काळे यांनीही सांगितलेलं आहे. खरोखर याद्वारे आपण या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनीही आपले मत व्यक्त केलेले आहे. काय केलेलं आहे ते तर आपण बघूया. इयत्ता 9वी आणि 11वीच्या परीक्षासोबतच इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाचा पेपर घ्यायचा का नाही याचा निर्णय 10 एप्रिलपर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन करण्यात येईल. नक्कीच सध्याची परिस्थिती बघता आजचा जो लॉकडाऊन जरी असेल परंतु एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या तसे मृतांची संख्या बघता महाराष्ट्र हा आघाडीवरच दिसत आहे. मला तरी वाटते की या नक्कीच हे इयत्ता 9वी आणि 11वीचे विद्यार्थी पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय शासन घेईल. महिन्याच्या अखेरीस परीक्षा होऊ शकतात, राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब यांनीही काय मत व्यक्त केलं तेही बघूया. इयत्ता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत पाठवण्याबाबतचा विचार सुरू आहे. 10वीच्या भूगोलचा पेपर घ्यायचा का नाही याबाबतची चाचपणी झाली आहे. या सर्वांबाबत शालेय शिक्षण विभागाअंतर्गत विविध स्तरावर चर्चा सुरू असून त्याचे माहिती वर्षाताई गायकवाड यांना पाठवलेली असे शिक्षण
आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनीही सांगितलेलं आहे. नक्कीच याद्वारे आपण या माहितीद्वारे बघू शकतो की 9वी आणि 11वीचे विद्यार्थ्यांचे पेपर न घेता त्यांना पुढील वर्गात पाठवण्याचे त्यांचे वार्षिक मूल्यांकनाच्या आधारे पाठवण्याचा प्रयत्न शासन या स्तरावर करेल आणि CBSEच्या धर्तीवर राज्य सरकारही कार्य करेल असेच वाटते. तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलचा पेपर होणेही आता परिस्थिती बघता अवघड आहे, हेच आपण याद्वारे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो. नक्कीच ही माहिती आपणास आवडल्यास तिला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही आताही तुम्ही झेडपी गुरुजी 23 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपणास विनंती आहे की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या बेलला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओविषयी माहिती मिळत राहील.